बघितलंस ना कुसुम ताई, अर्जुन सर कुठलीही गोष्ट उगाच बोलत नाही. वाटतं तुझा सर त्याची काही गरज नाही. मी ठीक आहे. नक्की ना? आई होप आज तुम्ही चक्कर आणण्याआधी, तुम्हाला चक्कर येण्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्याल. तुम्ही द्याल ना? योहान, माझी विरोधी पक्षाच्या वकिलांना एक विनंती आहे. त्याने इतर फापट बसारा बंद करून मुद्द्याचे प्रश्न विचारावे. तन्वीकडे सर्व प्रश्नांची उत्तर आहेत. वंडरफुल, थँक्यू. तुम्ही तन्वी किल्ले था, ज्या दिवशी बिलासचा खून झाला होता त्या दिवसापासून सुरुवात करू आपण. बोला. काय तेच परत परत बोलायला इथे बोलवलंत मला? आतापर्यंत कोर्टात आणि पोलिसांकडे साधारणपणे 1000 तरी सांगितलंय की त्या दिवशी काय घडलं होतं ते. मग आज 1000 एक वेळा सांगा, काय घडलं होतं ते. चला मी सुरुवात करतो. तुमच्या पोटात दुखत होत म्हणून तुम्ही आश्रमात परत आलात, बरोबर? हो. मी सन्नी, मला वाटतं तुम्हाला ना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे कन्सल्टिंग साठी जायला हवं. डॉक्टर कशाला? तुमची इम्युन सिस्टम खूप वीक आहे. कधी तुमच्या पोटात दुखत, कधी तुम्हाला चक्कर येतात. म्हणजे असं मेजर गडबड नको ना परत व्हायला आयुष्यात. मला वाटतं बहुतेक ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार वकिली सोडून दवाखाना उघडण्याची तयारी करत आहेत. नाही त्यांना अचानकच तन्वीच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली. युअर ऑनर, मला फक्त हे प्रूव्ह करायचं की सिच्युएशन काही असली की मिस तन्वी आजारी असण्याचं कारण पुढे करतात. ऑब्जेक्शन ओव्हरूल. थँक्यू मिलॉर्ड. अर्जुन तर पहिल्याच बॉलवर 4 मारला, आता काय 6 मारणार? जावई बापू खूप हुशार आहे. हे प्रियाचा खोटेपणा नक्की उघडा पाडतील.